करिअर, शिक्षण आणि संशोधनाच्या व्यापक संधी उपलब्ध असणारी व आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर दिवसेंदिवस विकसित होणारी एक सक्षम आणि समृद्ध ज्ञानशाखा म्हणून ग्रंथालय माहितीशास्त्र या विषयाकडे सध्या पाहिले जात आहे. ग्रंथालय माहितीशास्त्र हे एक आंतरविद्याशाखीय क्षेत्र असून त्याला आधुनिक तंत्रज्ञान व माहितीशास्त्राची भक्कम जोड असल्याचे दिसते. या विषयामध्ये माहिती संसाधनाचे शास्त्रीय पद्धतीने संघटन, व्यवस्थापन, जतन आणि प्रसार कसा करावयाचा याबद्दल विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना ग्रंथालय व्यवस्थापन, माहिती स्त्रोत आणि सेवा, डिजिटल माहिती व्यवस्थापन, माहिती धोरण, माहिती साक्षरता, संशोधन आणि प्रकाशन नैतिकता, वेब तंत्रज्ञान, ई लर्निंग, तांत्रिक लेखन, इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग, ग्रंथालय व माहितीशास्त्र व्यावसायिकांसाठी आवश्यक कौशल्ये, इंटर्नशिप, सायंटोमेट्रिक्स इत्यादीसारख्या आधुनिक व प्रात्यक्षिक आणि कौशल्य आधारित कोर्सेसच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते. असे हे क्षेत्र माहिती साक्षरता, आजीवन अध्ययन, संशोधन आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये माहिती प्रचंड वेगाने व विविध स्वरूपामध्ये प्रकाशित होत आहे. ग्रंथालय व ज्ञानस्त्रोत केंद्रामार्फत प्रकाशित माहितीचे मुद्रित प्रलेख व ई रिसोर्सेसच्या माध्यमातून संघटन व व्यवस्थापन केले जाते व त्यानंतर ही माहिती गरजेनुसार अंतिम उपभोक्त्यांपर्यंत अर्थात वाचकांपर्यंत प्रभावीपणे संप्रेक्षित केली जाते. हे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ व सक्षम ग्रंथपाल व माहिती व्यावसायिकांची गरज असते. यातूनच आज ग्रंथालय व माहितीशास्त्र या ज्ञान शाखेला अधिक महत्त्व प्राप्त होताना दिसते. त्याबरोबरच सध्याच्या आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय शिक्षण व संशोधनावर विशेष भर दिला गेल्याचे चित्र दिसते. त्यामुळे या क्षेत्रात विविध स्वरूपाच्या व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत. ग्रंथालय माहितीशास्त्र या विषयातील आधुनिक व दर्जेदार प्रशिक्षण देणारा एक नामवंत विभाग म्हणून आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय माहितीशास्त्र अधिविभागाची ओळख आहे. अधिविभागामार्फत ग्रंथालय माहितीशास्त्र या नोबेल प्रोफेशनमध्ये ज्यांना करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स अर्थात बिली बाय एस सी व मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स अर्थात एमली बाय एस सी व PhD या नियमित कोर्सेसचे संयोजन केले जाते. सर्व अभ्यासक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नियमितपणे सुधारित करण्यात आलेले आहेत. या अभ्यासक्रमामध्ये इंटर्नशिप, सेक्शनल वर्क, कौशल्य आधारित विषयांचाही अंतर्भाव करण्यात आलेला आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शासकीय शिष्यवृत्तींचाही लाभ मिळतो. त्याबरोबरच त्यांना विद्यापीठाच्या हॉस्टेल, ग्रंथालय, प्रशस्त अभ्यासिका, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, हायस्पीड वायफाय इंटरनेट कनेक्शन इत्यादीसारख्या महत्त्वपूर्ण भौतिक सुविधांचाही लाभ मिळतो. सध्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागामध्ये 2 डिजिटल क्लासरूम, हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, उच्च क्षमता असणारे सर्व्हर्स व इतर अद्ययावत सुविधा असणारी संगणक प्रयोगशाळा, प्रशासकीय कार्यालय, फॅकल्टी रिसर्च फेलो केबिन्स, गर्ल्स कॉमन रूम, CCTV इत्यादीसारख्या प्रशस्त भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. विभागातील पूर्णवेळ अनुभवी व निष्णांत प्राध्यापकांबरोबर ग्रंथालय माहितीशास्त्र या विषयातील तज्ज्ञ व नामवंत व्यक्तींच्या व्याख्यानांचीही विभागामार्फत नियमितपणे आयोजन केले जाते. विविध विषयांवरील सेमिनार, कार्यशाळा, परिषदा, व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस, प्लेसमेंट वर्कशॉप इत्यादीसारख्या उपक्रमांबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी वाचनकट्टा, क्वीज कॉम्पिटिशन, पोस्टर प्रेझेंटेशन, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन विभागामार्फत नियमितपणे केले जाते. अधिविभागातील अनेक माजी विद्यार्थी देशभरातील नामवंत विद्यापीठ, संशोधन संस्था व ग्रंथालयांमध्ये प्राध्यापक, माहितीशास्त्रज्ञ व ग्रंथपाल इत्यादी चांगल्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. जसे की IIT चेन्नईचे ग्रंथपाल डॉक्टर महेंद्र जाधव, आयझर पुणेचे मुख्य ग्रंथपाल डॉक्टर उमेश रेड्डी कचेरकी, IIT मुंबईचे माजी ग्रंथपाल व सध्या सोमय्या विद्याविहार विद्यापीठ मुंबई येथे विभाग प्रमुख व प्रोफेसर इमिरिटस म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर HS वायदंडे हे अधिविभागाचे माजी विद्यार्थी आहेत. SNDT विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर सारिका सावंत, कर्नाटक विद्यापीठ धारवाडच्या ग्रंथपाल डॉक्टर अनुपमा जोशी याही अधिविभागाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्याबरोबर विभागाचे माजी विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर NI देवटंकर सर, बॅलिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत्र केंद्राच्या माजी संचालिका डॉक्टर नमिता खोत या देखील अधिविभागाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. अधिविभागामार्फत बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स व मास्टर ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स व PhD या नियमित कोर्सेसचे संयोजन केले जाते.
यापैकी बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा एक वर्षाचा नियमित पदवी अभ्यासक्रम असून यासाठी कोणत्याही विषयातील पदवी पूर्ण केलेला विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पदवीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे ते विद्यार्थीसुद्धा या कोर्ससाठी अर्ज करू शकतात, मात्र निकालानंतर त्यांना आपले मार्कलिस्ट अधिविभागामध्ये जमा करणे अनिवार्य आहे. सदर कोर्ससाठी एंट्रन्स परीक्षा विद्यापीठामार्फत घेतली जाते. यानंतर मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा देखील एक वर्षाचा नियमित पदव्युत्तर अभ्यासक्रम असून त्यासाठी बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स ही पदवी पूर्ण केलेला विद्यार्थी सदर प्रोग्रॅमला अर्ज करण्यास पात्र होतो. सदर कोर्ससाठी एंट्रन्स परीक्षा घेतली जात नाही. मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या प्रोग्रॅमनंतर विद्यार्थ्यांना अधिविभागामध्ये PhD संशोधनाची सोयही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिविभागाच्या कार्यालयाशी किंवा विभागप्रमुखाशी संपर्क साधावा. शिवाय विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही अधिविभागाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती पहावी. ग्रंथालय व माहितीशास्त्र या व्यावसायिक विषयातील पदवी व पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, सार्वजनिक ग्रंथालये, विशेष ग्रंथालये, संग्रहालये, माध्यम कार्यालये, शासकीय व निमशासकीय संस्था, संशोधन संस्था, खाजगी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, शासकीय पुरावे लेखागार, भारतीय सैन्य दल, रुग्णालये, बँका व वित्तीय संस्था, प्रकाशन संस्था, धार्मिक संस्था आदी ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, उपग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, माहिती व्यवस्थापक, माहिती विश्लेषक, माहिती अधिकारी, माहितीशास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकारी, ग्रंथालय आणि माहिती अधिकारी, प्रलेखन अधिकारी यासारख्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबरच संशोधन क्षेत्रातील अचूक, विश्वसनीय व योग्य स्वरूपातील माहितीची गरज विचारात घेता विविध संशोधन संस्थांमध्ये देखील ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील पदवीधारकांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ IIT, NIT, CSIR, DRDO, ISRO, DRTC इत्यादीसारख्या संशोधन संस्थांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. पदव्युत्तर प्रशिक्षण व सेट किंवा नेट ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ग्रंथालय माहितीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विद्यापीठ व तत्सम प्रकारच्या ग्रंथालयामध्ये शिक्षक समकक्ष, ग्रंथपाल व सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील नोकरी करता येते. सध्या ग्रंथालय माहितीशास्त्र विषयातील पदवीधारकांना वेब लायब्ररियन, कंटेंट डेव्हलपर, रिसर्च कन्सल्टंट, डेटा लायब्ररियन, नॉलेज मॅनेजमेंट स्पेशालिस्ट, डिजिटल आर्काइविस्ट, मेटा डेटा लायब्ररियन इत्यादीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत करिअरच्या अनेक नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध आहेत. शिवाय आपल्या विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्येही ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना 11 महिन्याच्या कालावधीसाठी पेड इंटर्नशिपची संधी उपलब्ध असते. धन्यवाद.